नमस्कार, माझ्या सासूबाईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हलवाई सरकी लसुणी तिखट शेव रेसिपी भरपूर टिप्स। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहे तिखट शेव। तर आपण इथे पाहूया आपल्याला लागणारी साहित्य। तर आपण इथे 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि जर वाटीचं माप म्हटलं तर आपण इथे 4 वाटी बेसन घेतलेलं आहे। आपण ही वाटीचं माप इथे घेतलेलं आहे। तर आपण इथे याच्यामध्ये 1/2 वाटी तांदळाचं पीठ आहे, ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। इथे आपण मसाले घेतलेले आहे। तर इथे आपण या चमच्याच्या मापाने, तुम्ही पाहू शकता हा आपण इथे चमचा वापरलेला एवढ्या साईजमध्ये। तर आपण या चमच्याने मीठ, इथे 4 चमचे मीठ घेतलेलं आहे, 4 चमचे लाल तिखट, आणि इथे आपण 2 ते 3 चिमटी हिंग घेतलेला आहे। इथे 1/2 चमचाहून कमी आपण काळी मिरची पावडर घेतलेली आहे, काळी मिरी पावडर पण म्हणतात। आणि इथे आपण जिरे आणि वावा याची पावडर आपण या चमच्याने फुल 2 चमचे आपण इथे घेतलेली आहे। तर आपल्याला एवढी सर्व साहित्य पिठामध्ये टाकायला लागणार आहे। तर आपण आता हे सर्व याच्यामध्ये ॲड करूया। हे सर्व मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, आणि इथे आपण बऱ्याच जणांच्या घरामध्ये या चमच्याचा वापर होतो, तर हा चमचा मी इथे वापरून तेलाला 3.5 चमचे तेल घेतलेलं आहे, आणि 1/2 वाटीला थोडं कमी तेल आहे। तर आपण आता हे तेल गरम करायचे। आता आपण हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। सर्व तेल याच्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि याचा आपण असा लाडू करून बघायचा। तर आपण समजायचं की आपलं तेल किती मापात झालं आहे। तर आपला इथे लाडू असा थोडा तुटतो आहे, तर आपलं थोडं तेल कमी पडतं आहे अजून। तर आपण याच्यामध्ये अजून 1/2 चमचा तेल ॲड करायचं आहे, म्हणजे आपलं 4 चमचे तेल याला एकदम परफेक्ट होईल। इथे आपण 1/2 चमचा परत तेल ॲड करतो आहे। म्हणजे 1 वाटीसाठी 1 चमचा तेल प्रमाणात होतं आहे। परत व्यवस्थित मिक्स करूया। तेलाचं प्रमाण याच्यामध्ये एकदम परफेक्ट झालं, तर म्हणजे एकदम कुरकुरीत शेव बनते आणि कडक अजिबात होत नाही। ह्या टीप तुम्ही लक्षात ठेवा। तर तुम्ही पाहू शकता त्याचा लाडू पण तुटत नाही आहे, एकदम परफेक्ट तेल आपलं ह्याच्यामध्ये मापाचं झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाही आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता, कारण हळदीमुळे लाल कलर येतो जास्त शेवला, म्हणून मी टाकली नाही आहे। तर इथे मी लसणाचं पाणी आहे, इथे मी मिक्सरला पेस्ट बनवून याचं गाळून पाणी घेतलेलं आहे, ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया। पाणी याच्यामध्ये ॲड करूया। तुम्ही पाहू शकता आपलं बेसन पीठ मळून तयार झालेलं आहे, आणि इतकं आपल्याला सैल ठेवायचं आहे। हे पा, खूप घट्ट करायचं नाही आहे, इतकं पातळ पाहिजे, कारण मग चकली कडक होत नाही। आणि तुम्ही याच स्टेजला थोडंसं टेस्ट करून पहा, म्हणजे तुम्हाला तिखट मीठ सगळं समजेल योग्य प्रमाणात आहे का नाही।
मी टेस्ट करून पाहिलं, एकदम परफेक्ट आपलं सर्व माप आहे. आता आपण याला सेट व्हायला 10 मिनटं ठेवून देऊया. आता आपण आता सोऱ्यामध्ये पीठ भरणार आहे, तर त्याच्यासाठी आपण हे असे गोळे बनवून ठेवलेले उंडे बनवले तेल लावून. आपण जेवढं पातळ केलं आहे तेवढंच पातळ आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त मी तेल लावून त्याला थोडं असे गोळे बनवलेत, म्हणजे आपल्याला सोऱ्यामध्ये व्यवस्थित टाकता येईल. आणि आपण इथे 3 नंबरची प्लेट घेतली आहे, सोऱ्यांना तेल आपण लावून घेतलं आहे आतमध्ये. आता आपण याच्यामध्ये असे आपल्याला व्यवस्थित सोडता येईल त्या हिशोबाने पटपट करण्यासाठी आपण त्याला असे गोळे बनवून ठेवलेले आहेत. पातळच पीठ आहे आपलं. आता आपण सोरे पॅक करूया, शेव बनवायला घेऊया. व्यवस्थित अशी हळूच शेवला तेलामध्ये सोडायची आहे. टाकताना त्याला किती बुडबुड्या येतात आणि त्या कमी झाल्यावरच पलटी करायची शेवला. तेल शांत झालं का लगेच पलटी करायची शेवला. जास्त शेव तळली तर कडक बनते, म्हणून फक्त दोन्ही कून एकदाच अलट पलट केली का लगेच काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान एकसारखा कलर पण आला आहे आणि व्यवस्थित तळली गेली आहे. या पद्धतीने आपण सर्व शेव तयार करून घेऊया. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपली शेव पूर्ण बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली शेव बनून तयार झालेली आहे, तर एकदम क्रिस्पी आपली शेव बनलेली आहे, एकदम हलवाईसारखी. तुम्हाला मी तोडून पण दाखवते. हे पहा, हे बघा एकदम चुरा होतो आहे, इतकी कुरकुरीत आणि क्रिस्पी शेव बनलेली आहे. इथे पण तुम्हाला मी दाखवते, एकदम आपली हलवाईसारखी क्रिस्पी शेव झालेली आहे. हे बघा लगेच हात लावता चुरा होतो आहे, एवढी आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी शेव बनलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की शेव करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.